आत्म विद्यार्थिगळेल्लरिगू गोल्बोड अकाडमिया यूट्यूब चानल गे स्वागत। सो ई ओंदु वीडियोदल्ली बहळ प्रमुखवागि केसीटी गे संबंधपट्टंतह केलवंदिष्टु विषयगळन्नु चर्चे माड्लिक्के ई ओंदु वीडियोन माड्ता इद्दीनि। सो वीडियो कूड तमगे यूस्फुल आगुत्ते। सो आ कारणक्कागि वीडियोन लाइक माडि संपूर्णवागि वीक्षणे माडि। सो मोदलनेयदागि यारेल्ल विद्यार्थिगळु ईगागले एनु चॉइस वन अन्नु सेलेक्ट माड्कोंडिद्दीरि। सो अंतह ओंदु विद्यार्थिगळु इन्नू कूड फीस अन्नु पे मत एडमिशन आर्डर डाउनलोड अंतर्रे इवते तमेंगे को अंतिम अवकाश। सो इवत सायंकाल 4 गंटे वे तुम फीसन पे मोबाइल अदर जो एडमिशन आर्डर कूड़ा डाउनलोड। सो यारे विद्यार्थी इनू कूड़ा फीस पे चॉइस वन सेलेक्ट। सो अंत विद्यार्थी इवते आव प्रोसेस कंप्लीटी अदर जो नाड़े अंतर 5 तारीख के तमेंगे कॉलेज के एडमिशन रिपोर्ट अंतिम अवकाश। सो यारेल्ल विद्यार्थिगळु इन्नू कूड अदन्नु प्रोसेस कंप्लीट माडिल्ल। सो आदष्टु बेग ई प्रोसेस कंप्लीट माड्रि याकंत हेळिद्रे मत्ते डेट एक्सटेंड माडुवंत साध्यतेगळु यावुदु इल्ल। सो ईग एरडनेदागि बहळष्टु विद्यार्थिगळु कूड केळ्ता इद्दरु सेकंड राउंड लिस्ट यावाग बिडुगडे आगुत्ते मत्ते चॉइसेस अन्नु यावाग आल्टर्न माडबहुदु। ईगागले विद्यार्थिगळु केवल चॉइसेस अन्नु मात्र सेलेक्ट माड्कोंडिद्दारे चॉइस 1 चॉइस 2 चॉइस 3 चॉइस 4 आगिरबहुदु। सो ईग बहळष्टु विद्यार्थिगळु कूड ननगे कमेंट माडि केळ्ता इद्दरु सर यावाग आप्शन अन्नु आल्टर् माड्लिक्के अवकाशवन्नु नीड्तारे एंबुदर बग्गे केळ्ता इद्दरु। सर यावाग नावु आप्शन अन्नु डिलीट माडबहुदु सो आ लिंक इन्नू आक्टिवेट आगिल्ल एंबुदर बग्गे सो केळ्ता इद्दरु। सो अदक्के संबंधपट्टंते माहितियन्नु हेळोदाद्रे सो अदन्न ईग एन सेकेंड राउंड अलाट्मेंट रिसल्ट बिडोकिंत ओंदु 3-4 डेस् मोदलु तमगे आ ओंदु लिंक अन्नु आक्टिवेट माड्तारे आप्शन एंट्री आल्टर् माडुवंतह लिंक अन्नु अपडेट मारते। सो आवंदो ऑप्शन एंट्री लिंक तमु केवल तमोले ऑप्शन एंट्री। सो अंद आवंदो ऑप्शन एंट्री तमु मॉडिफाई के मात्र तमगे अवकाश इरुत्ते होसदागी ऑप्शन ऐड माड्लिक्के यावदे रीतियादंत अवकाश इरंगिल्ल। सपोज तमु चॉइस 2 अन्नु सेलेक्ट माड्कोंडिद्रे सो याव ओंदु तमगे कॉलेज अलॉट आगिदे एष्टने प्रायोरिटी कॉलेज अलॉट आगिदे सो अदर केळगिन एल्ला कॉलेजुगळु डिलीट आगुत्ते इन्नुळदंत मेलिरुवंत कॉलेजुगळन्नु तमु आल्टर ಮಾಡಬಹುದು ಅಥವಾ ಅದನ್ನ ತಾವು ಮತ್ತೆ ಪ್ರಯಾರಿಟಿ ಸೆಟ್ ಮಾಡಬಹುದು। ಓಕೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಈಗ ಆಪ್ಷನ್ ಸಪೋಸ್ ತಾವು ಚಾಯ್ಸ್ 3 ಅನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಚಾಯ್ಸ್ 3 ಅನ್ನು ಸೆಲೆಕ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಕೇವಲ ಚಾಯ್ಸ್ 3 ಈ ಒಂದು ಕಾಲೇಜ್ ಮಾತ್ರ ಡಿಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ ಇನ್ನುಳಿದಂತ ಎಲ್ಲಾ ತಾವು ಏನು ಆಪ್ಷನ್ ಎಂಟ್ರಿ ಮಾಡಿರುವಂತ ಎಲ್ಲಾ ಕಾಲೇಜುಗಳು ಆಸ್ ಯೂಶುವಲ್ ಇರುತ್ತೆ ಆ ಎಲ್ಲಾ ಕಾಲೇಜುಗಳನ್ನು ತಾವು ಮತ್ತೆ ಎಡಿಟ್ ಮಾಡಬಹುದು ಅದನ್ನು ತಾವು ಆಲ್ಟರ್ ಮಾಡಬಹುದು ಪ್ರಯಾರಿಟಿ ಅನ್ನು ಚೇಂಜ್ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಅವಕಾಶವನ್ನು ನೀಡಿರುತ್ತಾರೆ। ಸೋ ಆ ಒಂದು ಶೆಡ್ಯೂಲ್ ಮೇಬಿ ತಮಗೆ ಮುಂದಿನ ಒಂದು ಮುಂದಿನ ವಾರ ಬರುವಂತ ಸಾಧ್ಯತೆಗಳು ಇದ್ದಾವೆ। ಸೋ ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಏನಾದರೂ ಅಪ್ಡೇಟ್ಗಳು ಬಂದರೂ ಕೂಡ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರ್ತೀವಿ। ಸೋ ಮುಂದಿನ ವಾರ ಅದರ ಒಂದು ಲಿಂಕ್ ಆಕ್ಟಿವೇಟ್ ಆಗುತ್ತೆ ಆ ಲಿಂಕ್ ಆಕ್ಟಿವೇಟ್ ಆದಂತ ನಂತರ ತಮಗೆ 2-3 ಡೇಸ್ ತಮಗೆ ಅವಕಾಶ ನೀಡುತ್ತಾರೆ। ಸೋ ಅಂತ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಾವು ಚಾಯ್ಸ್ ಎಂಟ್ರಿಯನ್ನು ಆಲ್ಟರ್ ಮಾಡಬಹುದು। ಸೋ ಅದಾದ ಮೇಲೆ ಆಪ್ಷನ್ ಎಂಟ್ರಿಯನ್ನು ಆಲ್ಟರ್ ಮಾಡಿದ ನಂತರ ತಮಗೆ ಸೆಕೆಂಡ್ ರೌಂಡ್ ಅಲಾಟ್ಮೆಂಟ್ ರಿಸಲ್ಟ್ ಅನ್ನು ಡಿಸ್ಪ್ಲೇ ಮಾಡ್ತಾರೆ। ಸೋ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆದಂತಹ ಒಂದು ಶೆಡ್ಯೂಲ್ ಕೂಡ ಕೆಇ ಅವರು ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತಾರೆ। ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದಂತಹ ಆಫೀಷಿಯಲ್ ಆಗಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಬಂದಿಲ್ಲ। ಸೋ ಆಫೀಷಿಯಲ್ ಆಗಿ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಬಂದ ತಕ್ಷಣನೂ ಕೂಡ ಡೀಟೇಲ್ ಆಗಿ ವಿಡಿಯೋ ಮಾಡಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿನ ಅಪ್ಡೇಟ್ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತೀನಿ। ಸೋ ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಇಷ್ಟೇ ಇನ್ಫಾರ್ಮೇಷನ್ ಇರೋದು। ಸೋ ಇದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟಂತೆ ಏನಾದರೂ ಡೌಟ್ಗಳಿದ್ರೂ ಕೂಡ ಕಮೆಂಟ್ ಸೆಕ್ಷನಲ್ಲಿ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ ಮುಂದಿನ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಅದರ ಬಗ್ಗೆ ಮಾಹಿತಿನ ತಿಳಿಸ್ತಾ ಇರ್ತೀನಿ। ಸೋ ಹಿಂದಿನ ಎಲ್ಲ ಡೌಟ್ಗಳನ್ನು ಈ ಒಂದು ವಿಡಿಯೋದಲ್ಲಿ ಕ್ಲಿಯರ್ ಮಾಡಿದ್ದೇನೆ। ಸೋ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ್ ದಿಸ್ ವಿಡಿಯೋ।